हा सध्या ही विषय काय चाललाय माहिती का? ती आमच्या दिदाबाई माहीत असेल तुम्हाला, दिदाबाईचं लग्न आहे आता. आणि मग ती आता लग्न जवळ आलंय, ती काकीचा आमच्या फोन चाललाय पाहुण्या रावळ्याचा. आणि त्या काकीची सून म्हणजे जादू, ती कान लावून फोन ऐकते या तो का ती साड्या आल्यात त्यांना आहे राव हे जाऊ. मग ती सून सासूचं बोलणं कान लावून ऐकते, काय बोलती सासू काय बोलती सासू, असं चाललंय त्यांचं. चालू दे मरू दे. मिसरी खात थुकत थुकत एकदम ओक्यात बोलती काकी, काय ना त्या मिसरीने लय बाया बरबाद झाल्या खेड्यात, तर लय सरसा काढव खेड्यातल्या बाया मिसरी खात्यात येत. अवघड आहे बाबा देवा, गार्डन बी एक नंबर कसं दिसतंय वातावरण. पावसाळ्यात लय नाद खळा वातावरण होतं, पावसाळ्यात नादच करू नका तुम्ही, नादच. काय झालंय ह्यांचं नियोजन का ना, घरापासून लय लांब केलंय गाण्याला, ह्यांना हिथंच खाया ही समज हिथंच केलंय घरापासून. आता ती लय टाकले तिथे, लय कालवा करते तिथे, घर लय लांब आहेत ना. काय झालंय घराच्या कडे नाही होता, सारी पिकं झाली तिथे लोकांची, आणि आपल्या घराच्या पुढं का नाही. आणि घराच्या पुढं काय झालं या डाळिंब या भोकीचं, मग ती जात्यात नाही जात्यात काय विषय आपण बी काही बघितलं नाही, तरी जाऊन देतच नाही शक्य तुला, पण चुकून डोळं चुकून जाते ती बदकवी. ती जरासा किचकीच काना यायला लागली, आपण ती बोलत नाही, मग त्याच्यामुळे ती पक्क पोलीस पाटला पर्सन फोन आला की तुमची बदकं नुकसान करते ती ती, त्याच्यामुळे त्यांना तिकडं लांब नियोजन केलं. म्हणलं त्यांचं डायम तुटी किंवा असं ते आता बदकांसाठी बी काय करणार आहे, थोडीशी एक जाळी ठोकणार आहे, त्याच्यात त्यांना पाण्याची सिस्टीम पोहायची सिस्टीम खायची सिस्टीम समजी ओके. बदकांचा नाद आहे मला म्हणून ती बदकं जाऊन देणार नाही. तर असं द्या व्हिडिओनला आपल्याला एक गॅप पडला होता आणि का पडला होता काय नाही तुम्हाला काय उत्तर दिलं नाही मी त्याचं, तर थोडक्यातच सांगतो काय व्हिडिओ नव्हतं. म्हणजे एक डोकं फ्रेश असलं का नाही कुठल्या गोष्टीला, म्हणजे टेन्शन नसलं ना टोकऱ्याला, व असं म्हणजे व्हिडिओ भारी बनवता येते, तर बाबानं मन लावून बनवता येतं हे होतं. पण थोडंसं टेन्शन असलं किंवा डोकं फ्रेश नसलं किंवा घरातलं वातावरण व्यवस्थित नसलं नाही ना ते बनवू वाटत, मग ती विषय चालता थोडंसं ढवाळलं होतं. आता कसं समुद्राचं पाणी बी ढवळतं, मग हे तर काय घराचा विषय, त्याच्यामुळं ते डोकंच काम करत नव्हतं जास्त, त्यामुळे व्हिडिओ बनवायला थांबलो होतो 10-12 दिवस, परत झालं व्यवस्थित. असं द्या तर आता तुम्ही म्हणणार रानातलं व्हिडिओ नसत्यात, काय नसत्यात का नसत्यात माहिती का रानातलं व्हिडिओ. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी दिली शेती सोडून करायची का दिली ही सांगतो तुम्हाला, कारण ज्यावेळेस मी शेती करत होतो त्यावेळेस म्हणजे असं माझ्याच बाबतीत नाही समध्यांच्या बाबतीत घडतं आहे, म्हणजे प्रत्येक घरात हीच घडत असेल एक माझा अंदाज आहे. कारण की महागाई वाढत चालली या आणि समजच वाढत चाललं या, पण शेतीतल्या मालाला भाव तेवढंच येतं आणि खर्च वाढत चालल्यात समज होत चाललंय, ते कारभार पद करणं म्हणजे बजेट ढासळत जातं इकडचं तिकडचं. असंच माझ्याकडून म्हणजे खर्च भरपूर करायचो शेतीत करायचो, घरात बी पैसे म्हणजे लागतात भरपूर, आता जगायचं माणूस म्हणून पैसा काय थोडा लागत नाही, मग त्याच्यामुळं थोडंसं हे झाल्यामुळे जरासा मग ते आपण समजच सोडून दिलं, कारभार पद सोडून दिलं, सगळंच सोडून दिलं, नकोच तारासच नको ना वायतागच नको, मग त्याच्यामुळं आता काय नाही आता एकदम मोकळा, म्हणजे शेतीत काम करू तुम्ही, फक्त शेती जी मी करायचो डोक्याने किंवा मी जी ठरवायचो घरात कुटुंबात, म्हणजे मी ठरवायचो ह्या रानात कुठलं पीक करायचं काय करायचं कुठल्या टायमिंगला करायचं आणि खर्च किती करायचा किंवा मजूर बाहेर तर लावायचं का नाही लावायचं का कसं करायचं काय समजा मीच बघत होतो समजा, मग ते आपण ती त्यातनं तलाक घेतला म्हणजे ते सोडूनच दिला विषय, नकोच तारासच नको टोकऱ्याला. कारण कसं होतं भयंकर महागाईमुळं सारी लपडी ती, मग ते आपलं आई वडील म्हणतात आमच्या काळात भागत होतो तुमच्या काळात का भागत नाही, पण त्यांच्या काळात बी कसं होतं आम्ही जी पिकं घेतो ना राहणार आता कांदा झालं मका झालं काय झालं ते तेवढ्याला शिकत होतं, पण त्यावेळेस मटेरियल औषधं स्वस्त होती, आता ही मागलं आणि ती तेवढ्याला शिकतं या, त्यामुळे इशे राहिला नाही शेतीत जास्त, मग त्यामुळे असं द्या तरी करत राहतो असं द्या. म्हणजे कसं होतं प्रत्येक गोष्ट सांगण्यात उपयोग नाही हो, म्हणजे आपण एक थोडक्यात युट्यूबर आहे किंवा युट्यूबला व्हिडिओ बनवतो म्हणजे आपलं काहीतरी लोकांना आवडावं लोकांना कळावं की बाबा नो शेतीत कसं असतं काय असतं, ह्याच्यासाठी मी चॅनल चालू केला होता. मी ह्याच्यासाठी नव्हता केला की बाकीचं काय तुम्हाला सांगत बसायला म्हणजे राग म्हणणार होतं, मग त्यामुळे घरगुती विषय काय असं बाहेर आणण्यात उपयोग नसतो, मग त्याच्यामुळं व्हिडिओच बंद होतो डोकंच फ्रेश नाही व डोकंच बंद पडायचं, मग त्याच्यामुळं आता काय नाही ओकेमध्ये समजा बिंदास्त घरची व्यवस्थित लागली कामाला समजी ही व्यवस्थित जितली तिथं, तर असं द्या आपलं व्हिडिओ आता येत राहतेला, तुमचा सपोर्ट राहू द्या पळू द्या, एक एक लाईक कमेंट
होऊन जाऊ द्या, कारण चाललंय आता चोरात फिरसे तयारी चालली आहे, आता आपल्याला टेन्शन नाही, आता आपण फक्त करत राहायचं, आपल्याला समजा येणार आपण ती करायचं, एवढंच काम आपल्याला। मग असं द्या तरी त्यातनं बी मला वेळ असतो भरपूर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ भरपूर, म्हणजे मी समजा घरचं नियोजन लावूनच बाहेर पडतो घरनं हमेशा। बरेचसे जण मला म्हणतात तू हिंडतो तुला काय कामधंदा नसतं का, पण कोण असं मोकार हिंडत नाही, किंवा ह्या पृथ्वी एकही माणूस आता जन्माला आला नाही की ती मोकार हिंडत आहे, मोकार कोणी हिंडत नाही, थोडीफार हिंडत असतील मला माहीत नाही, पण मी माझं समजा रांकेला माझं सगळं शेड्यूल काय घरचं असतं कामाचं हे समजा लावूनच हिंडत असतो, त्याच्यामुळं त्याच्यावर काय कमेंटलं करत जाऊ नका। तर असं द्या बघत राहू, आता फक्त सपोर्ट राहून द्या महत्वाचं, कारण आता वाय जरासा असू द्या, तरी मुरुगा असते दिवशी भरून घेतला तुम्हाला दाखवायचं राहिलं, त्यातनं बी बचत अशी केली की ही जुनीच पिशवी होती आणि तिने बी कला अशी केली की ती फाटली, पण इकत भरलेलं बाहेर बी काढता येणार तोडावलेलं, मग दाव्याने बांधून पॅक केलं कॅरी बॅग आतमध्ये काय अडचण नाही, कारण पावसाळ्यात पाऊस पडला की रानात खाया मिळत नाही, एकतर एखाद वेळ आपल्या रानात नसतं किंवा आणाय जायची लय अडचणी असतात चिखला पाण्याचाही, मग तवा हे पिशव्या खोडायच्या, त्यासाठी आता त्याचं नियोजन करून ठेवलं पावसाचं, पाऊस तर काय आता बी येतोय पण ह्याला पाऊस म्हणायचं नाही, ह्याला नुसतं नादी लावले म्हणायचं, तर ह्या पावसाने बी घरापुढं एकदम असलं जबराट झाले ही झाडं, आणि ही मिरची निघली का ना ही तर सुद्धा लय खतरनाक बनवणार आहे आपण, थोडा वेळ आहे ह्याला, कारण ही मिरची निघली का ना ह्याच्या असं तीन टप्पं गार्डनचं होणार आहेत, हिथून एक त्याच्या पडायलून एक त्याच्या पडायलून एक, ही समजा जॅम करून टाकणार आहे, आतमध्ये जर आलं नाही एखादं हिथं तर वेगळंच काहीतरी भयान वाटलं पाहिजे, आणि झाडाशिवार शोभा किंवा कशा असेल कशालाच काय नाही, मिरचीचे सुद्धा फुलं भरपूर लागले, ते एवढं पीक घ्यायचं आहे मिरचीचं, म्हणजे चालू पिकातच मी झाडं लावून घेणार आता मध्ये 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 मध्ये, मिरची निघत निघत झाडं बी वाढते ती वेळ बी वाचतो समजत होते। असं द्या आता ही व्हिडिओ खास तुमचं एक ती ही दूर करण्यासाठी बनवलेला आहे की व्हिडिओ का नव्हतं काय काय विषय ती, तर बघत राहा होऊन जाऊन द्या एक एक लाईक, आंबोबी जोरात समजा झाडांवर लय जीव आहे महत्त्वाचं, असं द्या तर बघा आवडलं तर बघा।